दूर होत आहेत, आंदोलनामध्ये मन दुभांगणार नाहीत हे पाहिलं पाहिजे. न्यूज 18 लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्र कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्यांना सल्ला दिलाय. लोकसभेत शिवसेनेचा मतदार आमच्या मागे उभा राहिला, त्यांच्या मागे कोण होतं हे सगळ्यांना माहिती आहे. विधानसभेतही आमचा मतदार आमच्या मागे उभा असेल, आम्हाला नक्कीच यश मिळेल असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये व्यक्त केलाय. लोकसभा निवडणुकीमध्ये वोट जिहाद झाला असा आरोप फडणवीसांनी केला होता. दरम्यान फडणवीसांना मी मित्र म्हणून सल्ला देतो की तुम्हाला ज्या भाषेत राजकारण करायचंय ते करा, पण मतांना वोट जिहाद म्हणू नका, मतदारांची माफी मागा असा सल्ला नाना पटोलेंनी न्यूज 18 लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्राचा या कार्यक्रमातून दिलाय. दसऱ्यापर्यंत राजकीय गोटातली एक ब्रेकिंग बातमी समोर आली आहे. एकीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळते आहे, तर दुसरीकडे महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटल्याची माहिती समोर आली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी अर्थात आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते अशी माहिती सूत्रांकडून मिळते. या यादीमध्ये 100 उमेदवारांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे, तर यात भाजपचे 50, शिवसेनेचे 36 आणि एनसीपी अजित पवार गटाच्या 14 उमेदवारांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे, तर स्टार प्रचारकांची नावं सुद्धा निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जाते. याबाबत संपूर्ण माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांना दिली आहे. एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा म्हणजे शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. कॅबिनेटच्या माध्यमातून महत्वपूर्ण निर्णयांचा धडाका सुरू आहे. शुक्रवारी होणाऱ्या कॅबिनेटमध्ये महत्वाचे निर्णय जाहीर होणार आहेत. कल्याण पूर्व मतदारसंघामध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी तयारी सुरू केली आहे. महिलांची इच्छा आहे की महिलेनं पुढे यावं आणि विधानसभेमध्ये पाऊल ठेवावं, ती इच्छा मी नक्की पूर्ण करीन असं सुलभा गायकवाड यांनी म्हटलं.
यांचे वडील आले होते. दरम्यान मनोज जरांग यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. मुंब्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या दरम्यान मुंब्रा स्टेशन परिसरामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत बाचाबाची झाली. यावेळेस काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चंद्रपुरात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. पवारांनी निवडणूक जिंकण्याचं व्याकरण आत्मसात केलं, मात्र ते ओबीसींच्या अंतकरणात पोहोचलं नाही असा हल्लाबोल हाकेंनी केलाय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक पार पडली, मात्र सलग 3 दिवसांच्या बैठकीनंतर सुद्धा 35 जास्त जागांचा तिढा अद्याप कायम असल्याचं कळतंय. विदर्भातील जागांबाबत अद्याप तोडगा निघाला नसून काँग्रेसचे नाना पटोले विदर्भात जागांवरती ठाम असल्याचं कळतंय. दौंडमध्ये परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे सांगली महामार्गावर 5 ते 6 झाडं कोसळली, त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. बीडच्या माजल गावमध्ये पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन आणि उडीद उत्पादक शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. वाशिममध्ये 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस बरसला. मानोरा कारंजासह झिंजोरी इंजोरीमध्ये पाऊस झाला. यामध्ये काढणीला आलेल्या सोयाबीनचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अमरावती शहरासह ग्रामीण भागाला जोरदार पावसानं झुलपलंय. या पावसामुळे सोयाबीन पिकाला फटका बसल्यानं उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता आहे. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षासाठी 100 विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची मंजुरी आहे. 20 ऑक्टोबर पासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. नंदुरबारच्या राणीपूर गावामध्ये बकऱ्यात चोरण्यासाठी आणि चारण्यासाठी गेलेल्या एका 10 वर्षीय बालकावरती बिबट्यानं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 10 वर्षीय बालकाचा मृत्यू झालाय. शहापूरच्या चेरपोली इथं एका घराला आग लागल्यानं खळबळ उडाली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीत घर जळून खाक झालंय. पुण्याच्या सूसमध्ये बिल्डरनं तुफान राडा केलाय. बिल्डरनं रहिवाशांना दंडुक्यानं मारहाण केली. सोसायटी धारकांसोबत सुरू असलेल्या जमिनीच्या वादातून हा धक्कादायक प्रकार घडलाय. ऑक्टोबर उजाडल्यानंतर मान्सून काढतापायी घेईल अशी चिन्ह असतानाच मान्सूनचा मुक्काम लांबण्याची शक्यता आहे. यंदा मान्सून 10 ऑक्टोबर पर्यंत मुक्कामी राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. वैतरणा धरणातून 26.5 मेगावॅट संकलित वीजनिर्मितीसाठी प्रक्रिया राबवण्यात येते, त्यामुळे वर्षाला सुमारे 9 कोटी रुपयांची बचत होणार आहे. साताऱ्यात पावसाची उघडी पसून कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही विश्रांती आहे, त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्यानं मंगळवारी पहाटेच्या सुमारास 6 दरवाजे बंद करून विसर्ग थांबवण्यात आला. राज्यात निफाडच्या बाजारामध्ये सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली आहे. सोयाबीनला सर्वसाधारण 4,073 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. खरीपातील मूग उडीद सोयाबीनची हमीभावानं खरेदी करण्यासाठी अकोल्यातील 9 केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. या केंद्रांवर शेतकऱ्यांनी नोंदणी सुरू झाली आहे. 10 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होणार आहे. हळदीच्या मार्केटमध्ये वाढ झाली असून सांगली बाजारामध्ये हळदीची किंमत ही 16,050 रुपये प्रति क्विंटल होती. सांगली बाजारामध्ये हळदीला चांगला भाव मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. राज्यातील बाजार समितीमध्ये उडदाची आवक 288 क्विंटल झाली, त्याला सर्वसाधारण दर हा 7,710 रुपये प्रति क्विंटल मिळाला. पाथर्डी बाजार समितीमध्ये काळ्या जातीच्या उडदाची आवक ही 250 क्विंटल झाली. मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते कांदिवली स्थानकादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. 6व्या मार्गाचं काम करण्यासाठी गुरुवारी रात्री 12:30 ते शुक्रवारी पहाटे 4:30 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. पुढेही ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. News@in लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाचा रोडमॅपच सांगितलाय. पुढच्या 2 वर्षात शेतकऱ्यांना जाणारी वीज सौर ऊर्जेतून येणार. 40% वीज काही काळातून रिन्युएबलच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. वाढवण बंदर हा गेम चेंजर ठरणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय. 10 लाख लोकांना रोजगार देण्याची क्षमता ही वाढवण बंदरामध्ये असून हे JNPT च्या 3 पट मोठं बंदर असल्याची माहिती देखील यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. वीज देतो 16,000 मेगावॅट, आता त्यातले 12,000 मेगावॅट
ही आपण त्याचे टेंडर काढून काम चालू करून टाकलेल्या सोलरवर आणि 4000 मेगावॅटचे अजून टेंडर निघालेले आहेत, म्हणजे पुढच्या 2 वर्षांमध्ये शेतकऱ्यांना जाणारी 100% वीज ही सोलरमधनं जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा 12 तास विजेची मागणी जी पूर्वीचे राज्यकर्ते म्हणायचे असंभव आहे ही आम्हाला देताच येत नाही, ती मागणी आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करतो आहोत. आणि यासोबत इतक्या मोठ्या प्रमाणात रिन्युएबल्समध्ये आज आपलं काम चाललेलं आहे की 2020-30 साली महाराष्ट्रामध्ये जी काही आपण वीज निर्मिती करू किंवा वीज पुरवठा करू यातलं जवळपास 40% वीज ही रिन्युएबलमधनं येईल आणि हळूहळू ती 75% आपण नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. वाळवण बंदर हा एक गेम चेंजर आहे, कारण देशामध्ये 20 मीटर डीप ड्राफ्ट 10 किलोमीटर अशी जागाच नाहीये. म्हणजे आता जे वाळवण बंदर होणार आहेत या एकट्या बंदरामध्ये 10 लाख लोकांना थेट रोजगार देण्याची क्षमता आहे. पण त्याही पेक्षा महत्वाचं काय आहे तर आपल्याकडे जे JNPT पोर्ट आहे हे JNPT पोर्टने गेले 30-40 वर्ष महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर ठेवलं, कारण जवळपास देशातली 60% कंटेनर ट्रॅफिक ही एकटं JNPT पोर्ट हँडल करतं. आता हे जे वाढवण पोर्ट आहे JNPT 3 पट मोठं आहे आणि जगातलं जे सगळ्यात मोठं जहाज आहे ते वाढवणवर येऊ शकतं. राज्यातील शिडीफाटा दरम्यान 21 किलोमीटर लांबीचा भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा बांधण्यात येतोय. बोगद्याच्या 21 किलोमीटर पैकी 16 किलोमीटर टनेल बोरिंग मशीनद्वारे तर उर्वरित 5 किलोमीटर हे NTM या मशीनद्वारे होणार आहे. देवीसाठी लागणारी हार फुलं आणि वेण्यांच्या किमतीमध्ये दुपटीनं वाढ झाली आहे. सुवासिक रंगीत फुलांनी या नवरात्र उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात भाव खाल्ल्याचं कळतंय, तर झेंडू फुलांचा दर हा खाली आलाय. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील भूखंड विकासकांना मालकी हक्कानं देण्याची सूचना नव्या गृहनिर्माण धोरणामध्ये करण्यात आली, त्यामुळे भविष्यात विकासकानं झोपू योजना पूर्ण न केल्यास भूखंडही हातातून निघून जाण्याची भीती व्यक्त केली जाते. बदलापुरातील चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणामध्ये सह आरोपी असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटेला अटक करण्यात आली आहे. उल्हासनगर पोलिसांनी कर्जतमधून आरोपीला अटक केली आहे. पुण्यातील वाढते गंभीर गुन्हे पाहता पोलिसांकडून AI CCTV कॅमेरे बसवण्याची तयारी सुरू केली गेली आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातात घट झाली आहे. यंदाच्या जानेवारी ते ऑगस्ट 2 मध्ये 57 अपघातात 80 जणांचा बळी गेला, म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये अपघातामध्ये 10% घट झाली आहे, तर एकूण अपघाताच्या संख्येमध्ये 19% घट झाली आहे. गेल्या महिनाभरामध्ये सोनं 4000 रुपयांपेक्षा जास्त महाग झालंय. ही वाढ जवळपास दुप्पट झाली आहे. एका महिन्यात चांदी 7102 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. मराठा समाज आणि महिलांविरोधात सोशल मीडियावर अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या श्रावण देवरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नवी मुंबईतील सानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षानं आता जगाची चिंता वाढवली आहे. इराणनं इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये शनिवारपासून बदल होणार आहे. रात्रीच्या कसारा कर्जत लोकल नियमित वेळेपूर्वी 6 ते 12 मिनिटं आधीच सोडण्यात येणार असल्याचं वेळापत्रकामध्ये नमूद करण्यात आलंय. यंदा राज्यातील मुलींनी मोठ्या संख्येनं व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलाय. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना राज्यातील 1,39,000 विद्यार्थिनींनी प्रवेश घेतलाय. नवी मुंबई शहराच्या वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्याकरिता महापालिकेनं नियोजन सुरू केलंय. टाटा विद्युत निर्मिती केंद्रातून वीजनिर्मितीनंतर विसर्ग होणाऱ्या पाण्यावर महापालिका आयुक्तांनी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाकडे दावा केलाय. पिंपरी शहरात डेंग्यू 178 जणांना त्याची लागण झाली आहे, तर चिकनगुनियाचे 34 रुग्ण आढळले आहेत. शहरातील 17,500 घरांमध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळल्या असून घर मालकांकडून एकूणच 77,48,000 दंड वसूल करण्यात आलाय. ठाण्यात नवरात्र उत्सवात हाय अलर्ट आहे. 609 सार्वजनिक तर 3,278 खासगी देवींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे, त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात असणार आहे.
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयांचं अनुदान लागू